राकेश प्रभू कायडन्स देत असताना गोलंदाज झाला आशिष मेहरोल पहिलं षटक हाताळत आहेत आठ धावा ढावफलकावरती झाले दोन चेंडूंचा खेळ जूनपर्यंत संपलाय चार षटकांची मॅच कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे बीमरसाठी जर आपण पाहिलं तर दोन्ही टीम्सना एक एक रिव्यू दिला आयोजन समितीने आपण याची नोंद घ्यायची आहे पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय या ऐतिहासिक मैदानामध्ये बॉल, यावे सुद्धा चांगला फटका आहे एजाज कुरेशीच्या बॅट मधून दर्जेदार लाजवाब क्लासक फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय एक्झाज कुरेशीच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार आशिष मेहरोल पहिलं षटक हाताळत असताना अजूनपर्यंत चौदा धावा खर्च केल्यात ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय फटका इज्जाज कुरेशी पुढील बॉल अशिषाच चांगला बॉल आहे खोलबा टप्प्याचा जरूर पाहायला मिळाला द कारपेट अवघ्या हलक्या त्यांनी ढकलून काढले उपशाखा प्रमुख माननीय श्री अंकुश गौरव साहेबांच्या सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेले आहे विनंती असेल सर्वच मान्यवरांना आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे पंधरा दावा दाव फलकावरती झालेल्या आहेत अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या षटकातील एजाज कुरेशीच्या बॅटमधून दोन षटकार पाहायला मिळाले पहिल्याच षटकामध्ये आशिष मेरुलचं विरुद्ध अजित यू मिस आय 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 विल 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 हिट फलंदाज होतोय त्रिफळ्याची पहिली विकेट आशिष मेहरुलने मिळून दिली आहे अजित मोहिते यांची खेळी आली आहे संपुष्टात एस्ट्या उडवष्ट करून टाकलेत आशिषने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अतिशय वेगवान चेंडू तायरेक येस्ट्यांवरती बॉल जाऊन आदळला पहा काय बॉल टाकलाय आशिष मेहरुलने ऍक्शन रिप्ले दोन कॅमेऱ्याच्या अँगलने आपण पाहतो इव्हेंट एक्सप्रेसच्या माध्यमातून अतिशय वेगवान चेंडू पाहायला मी याला अजित बाद झाल्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश गणपत तारेकर द मॅन फ्रॉम पारगाव साफ मैदानाच्या आतमध्ये जातोय मोठमोठे दिग्गज खेळाडू आज मात्र मित्रप्रेम चषक दोन हजार तेवीस ही स्पर्धा खेळण्यासाठी या काळ चौकीच्या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये दाखल झालेत आणि आपल्या खेळाने मात्र प्रेक्षकांची आणि या काळ चौकीवासियांची मने मात्र जिंकून घेत आहेत शेवटचा एक चेंडू शिल्लक पंधरा दहा वाट ऑाव यावेळेस जर आपण पाहिलं तर बॅकफूट वरती आले पंच केलंय अवघ्या हलक्यात त्यांनी ढकलून काढला ह्या बॉलला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते नजमूल या बॉलवरती एक रन पूर्ण केली म्हणजे षट क्रमांक एक चा खे त्या ठिकाणी संपलाय रन झाले डाव फलकावरती टीमच्या सोळा एक गडी बाद महागड षटक जरूर ठरलं दोन षटकार एजाज कुरेशीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले ऑनस्क्रीन आपण पाहू शकतो पहिल्या षटकाचा खेस संपलाय एक गडी बाद करून दिला आशिष मेहरुलने महत्वपूर्ण विकेट अजित मोहितेची मिळून दिली आपल्या संघाला आणि सोळा धावा डाव फलकावरती झाल्यात षटक क्रमांक दोन असताना आपण पाहतोय फिरोज शेख यांना मागचा सामना अतिशय अविश्वसनीय लढत आपल्याला पाहायला मिळेल या संपूर्ण स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिली लढत राकेश प्रभूच्या बॅटमधून आलेले ते पाच षटकार आकाशाला गवसनी घालणारे ते षटकार पाहायला मिळवले ते राकेश प्रभूच्या बॅटमधून आणि म्हणूनच की काय हा संघ पुढील फेरीमध्ये दाखल झालाय गणरा जी लेव्हन खेटवाडी अर्थातच फोस्टायकर विरुद्ध संघाचा जर विचार केला तर कैलासवासी के रोशन राजेंद्र बर्वे युवा प्रतिष्ठान पुरस्कृत कांदारी किंग्स हा संघ फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय श्रेयस कडम इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये हेलिकॉप्टर बॉय बँड्राचा या खेळाडूची सुद्धा चाहते भरपूर आहेत वरती आपण पाहू शकता फिरोजचा पुढील बॉल यावेळेला सुद्धा आकाश गणपत टारेकरच्या च्या उड्वस्ट करून टाकल्या आहेत फिरोज शेखने पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवून दिली आहे महत्वपूर्ण या मॅच मधील इम्पॉर्टंट विकेट ती म्हणजे आकाश गणपट टारेकर ची आकाश बॅक टू दलियन काय बॉल टाकलाय फिरोज शेख फिरकीचा जादूगार ऍक्शन रिप्ले आपण पाठवय फिरोजचा पहिला बॉल आकाश गणपत साठी पहा काय बॉल टाकलाय उद्ध्वस्त केल्या फिरोजने विकेट विकेट आपल्या संघाला क्रमांक दोन बाद झालाय आकाश तारेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळे द मॅन फ्रॉम अंबरनाथचा खेळाडू फलंदाजीसाठी जाताना पाहायला मिळतोय मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी झाली चा, दिनू कांबळेच्या माध्यमातून संपूर्ण त्याच्या कारकिर्दीचा जर विचार केला तर स्वतः मात्र अंडरम बॉक्स क्रिकेट विश्वातील एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून त्याची ओळख तदनंतर मात्र टेनिस क्रिकेट विश्वाकडे ते वळले आज मात्र रब्बर बॉल क्रिकेटचासुद्धा या ठिकाणी येऊन आनंद घेत आहेत दिनू कांबळे मैदानात चात डिनूसाठी पुढचा बॉल यावेळेला चांगला बॉल आहे पंसांकडे अपील केली अपीलला दाद दिली नाहीये पंचांनी लेगबाईच्या स्वरूपात बॉल चाललाय डिक्लर झोन मध्ये एका धावेसाठी आणि या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर रन झालं डाव वर्ती टीमच्या सतरा दोन गडी बाद डिनूसाठी लो टच बॉल आहे बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर आणि डिकल झोनमध्ये अवघी एकच जाऊ मिळेल या ठिकाणी पन्सनकडे मागणी आहे ती म्हणजे रिव्ह्यूची या ठिकाणी तपास केला जाईल आणि आपल्याला निर्णय कळवण्यात येईल थोडासा वेळ द्यायचा आहे ऍक्शन रिप्लेमध्ये थर्ड अंपायर आपल्याला सांगतील तो बॉल नो आहे की नाही आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी नो नाही आहे हा बॉल कमरेच्या खूपच खालसा बॉल होता लो फुलट जरूर राहिला बॉल मैदानाच्या बाहेर जरूर पाठवलं एक रिव्ह्यू संपलेला आहे आपण याची नोंद घ्यायची टीम कैलासवासी रोशन राजेंद्र बर्वे युवा प्रतिष्ठान पुरस्कृत कांदारी किंग्स आपला एक रिव्ह्यू आपण गमावलाय आपण याची नोंद घ्यायची आहे एक पूर्णांक तीन चेंडूंचा खेळ संपलाय अठरा धावा धाव फलकावरती दोन गडी बाद बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत श्रेयस कदम बॉलवरती येतील एकच रन मिळेल धावेच्या मदतीने आणखीन एकदा ऍड होईल रन झाले डाव फरती टीमच्या एकोणवीस चांगली मॅच प्रथमेश पवार नाना इन एक्शन आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग नानाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली हे दर्दी प्रेक्षक या मैदानामध्ये गर्दी करतायत या क्रिकेटच्या प्रेमापोटी फिरोजचा पुढील बॉल अज्जाजसाठी थोडासा थांबून आला बॉल अज्जाज प्रयत्न करतोय राकेश प्रभू सातत्याने मार्गदर्शन करतायत फिरोजला ह्याच बॉलची गरज आहे आणि हेच बॉल तुला टाकायचे आहेत हे सांगतायत फिरोजला राकेश प्रभू शेवटचा एक चेंडू शिल्लक आहेत एकोणवीस धावा डावफलकावरती प्रेम चषक दोन हजार तेवीस या सर्वच मैदानातील मित्रांवरचं प्रेम आणि म्हणूनच की काय स्पर्धेला सुद्धा नाव दिलंय मित्रप्रेम चषक यावेळेला चांगला बॉल आहे पंचांकडे अपील केली आहे अपीलला दाद दिली नाहीये फिरोज स्वतः बॉलवरती जात आहेत अवघी एकच धाव मिळेल त्या ठिकाणी थांबवलं दिनू कांबळेला आणि एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर षडक क्रमांक दोनचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे आणि धावा झालाय धाव फलकावरती वीस दोन गडी बाद काही षटक हाताळलं फिरोजने अवघ्या तीनच धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट फिरोज शेखने मिळून दिली पावसाला सुरुवात झाली आहे या षटकाचा जर विचार केला तर पहिली विकेट पहिल्याच बॉलवरती मिळून दिली दुसरा बॉल लेगबाईच्या स्वरूपात एक धाव टीमच्या कथेमध्ये ऍड झाली तिसऱ्या बॉलवरती सुद्धा एक धाव चौथ्या बॉलवरती सिंगल पाचवा बॉल निर्धाव आणि सहाव्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर अजून एक सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होते म्हणजे षटक क्रमांक दोनचा काही संपलाय वीस धावा डावफॉलका वरती झाल्यात आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर पावसाला सुरुवात आहे आता जर आपण पाहिलं तर प्रेक्षक स्वतःच्या छत्र्या ओपन करतायत काही प्रेक्षक रेनकोट घालतायत पण ते सर्व प्रेक्षक मैदानामध्ये थांबतील यात ती मात्र शंका नाही आहे कारण क्रिकेटवरचं प्रेम आपण पाहतोय प्रेक्षकांचं आणि म्हणूनच ही काय ही पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी सर्व काही स्वतःचं विसरून आज मात्र या शहीद भगतसिंग ऐतिहासिक मैदानामध्ये उपस्थित आहेत आपण पाहतोय ऑन स्क्रीनवरती हे सर्वच प्रेक्षक स्वतःच्या छत्री ओपन करून काही रेनकोट्स काढतायत काही हेल्मेट घालून सुद्धा उभे आहेत डोक्याचं संरक्षण करतायत आणि हे दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय गर्दी करतायत या मैदानामध्ये काय प्रेक्षक पाहायला मिळत आहे प्रेक्षकांची तुफान गर्दी आहे राहुल वाल्मिकी आपण पाहतोय ऑन स्क्रीन थीम मॅनेजर आहेत फोर्स स्ट्रायकर या संघाचे हे सर्वच प्रेक्षक भिजत का होईना आपण क्रिकेटचा आनंद आहे पावसाचा आनंद घ्यायचा आहे वडापाव आहे चहा प्यायचा पण क्रिकेट पहायचंय म्हणूनच की काय प्रेक्षक मैदानामध्ये आलेत तर मॅचला सुरुवात येते ओवर क्रमांक टीन चा खेळायला सुरुवात झाली आहे बॉलर आहे अंकुर चौधरी हे षटक हाताळत आहेत अंकुरचा पहिला बॉल ए साठी चांगला बॉल आहे कवर मध्ये शेतरक्षक येतात डीप मधून पंचांचा इशारा ठिकाणी आलाय नो बॉल आणि या नो बॉलच्या मदतीने दोन डावा टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होतील रन झाले डाव फॉलक वरती टीमच्या बावीस ट्वेंटी टू पुढील बॉल फिट्स आहे मुसळधार पाऊस आणि या मुसळधार पावसामध्ये क्रिकेटचा आनंद घेणं ही मजा काही वेगळी आहे हा पाऊस मात्र आनंद देऊन जातो या खेळाडूंना या प्रेक्षकांना फ्री हिटचा इशारा येतोय सर रवी यांचा प्रिक्षक, प्रिक्षक दाद दिली पाहिजे अंकुर चौधरीचा पुढील बॉल यावेळेला फ्री हिटचा बॉल आहे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहेत त्या ठिकाणी बॉलला अडवलं गेलं तद्वर जर आपण पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आणि एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर तेवीस धावा धाव फलकवरती झालेत अंकुर चौधरी ओर क्रमांक तीन हाताळत असताना अंकुरच्या पुढील बॉल यावेळेला साठी शेतरक्षक बॉलच्या खाली आणि झेल सुटलाय सुटला झेल चुकीला माफी नाहीये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चार धावांसाठी एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय इज्जाज कुरेशीचा डो फटका शेतरक्षक बॉलच्या खाली आले होते झेल जरूर सुटला त्यांच्याकडून बंटी बद्रिके त्या ठिकाणी होते आणि चार धावा या बॉलवरती मिळाल्यात चार धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर रन झाले दौफल कबर्ती टीमच्या सत्तावीस ट्वेंटी सेवन लॉस ऑफ टू विकेट राकेश प्रभू एसटी रक्षक पोलाड अंकुरच्या पुढील बॉल यावेळेला काय बॉल हाताळलाय वा ला जेव्हा बॉल पाहायला मिळाला अंकुर यांच्या माध्यमातून चांगला बॉल या ठिकाणी हाताळत असं आपण पाहतोय अंकुरला इज्जाज कुरेशी प्रयत्न करावे लागतील इंदापूरहून आपण जर पाहिलं तर काय चौकी विभागाचा का खेळाडू दाखल झालाय पुढील बॉल यावेळेला लो फुलटॉस बॉल चांगला कन्व्हर्ट केलाय बॉल चाललाय सीमारेषे चप्पलीकडे चा सहा येतोय बॅटरच्या पॅट मधून जास्त कुरेशीचा फटका आपण पाहतोय लो फुलटॉस बॉल होता अगदी दिशा दिली बॉलला आणि पाठवलं बॉलला सीमारेषेच्या चप्पलीकडे सहा धावांसाठी तेहत्तीस धाबा डावफलकावरती झाल्या आहेत दोन गडी बाद आहेत संघाच्या दोन पूर्णांक चार चेंडूचा खेस संपलाय चार षटकांची मॅच आहे कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे आपण याची नोंद घ्यायची अंकुरच्या पुढील बॉल एक्झाज साठी पुन्हा एकदा हुवा क्लास दर्जा दर्जेदार फटका येतोय एक्झाज कुरेशीच्या बॅट मधून येतोय षटकार या मुसळधार पावसामध्ये असे फटके खेळणं कठीण आहे पण ते कठीण काम मात्र अगदी सोपं करून दाखवलंय कुरेशीने एकोणचाळीस धावा धाव फलकावरती झाले चा, चार गडी बाद दोन गडी बाद माफ करा बॅकफूट वरती गेले अवघ्या हलक्या त्यांनी टुकळून काढल्या बॉल लाक बॉलवरती येत आहे श्रेयस कदम तत्वर जर आपण पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक तीनचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे आणि चाळीस धावा डाव फलकावरती झालेत शेवटचे सहा चेंडू शिल्लक हे सहा चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल या षटकाचा जर विचार केला तर वीस धावा खर्च केल्या अंकुरने हे षटक हाताळत असताना चाळीस धावा धाव फलकावरती शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत ते सहा चेंडू हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर अंडेरी डीएन नगर परिसरातील हा गोलंडा आहे विक्रांत चव्हाण यांना आमंत्रित केलं जात हे सहा चेंडू हटाळण्यासाठी ज्याप्रमाणे अनिकेत सानप आपण पाहिलं असेल त्याचप्रमाणे या खेळाडू सुद्धा ऍक्शन आहे बॉलिंग ऍक्शन आपण पाहू शकतो दोन्ही दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर अंडेरी डीएन नगर परिसरातीलच अनिकेत क्रिकेट पासून थोडेसे दूर आहेत दुखाप्रती गस्त सध्या मात्र क्रिकेटपासून खूपच दूर लवकरच पुनरागमन होईल त्यांचं आणि मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील अनिकेत तर जातोय मॅचच्या दिशेने शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि हे सहा चेंडू हाताळण्यासाठी विक्रांत चव्हाण यांना आमंत्रित केलं जाईल वैयक्तिक जर एज्जाज कुरेशीचा विचार जर केला तर अकरा चेंडूंमध्ये बत्तीस धावांवरती खेळत आहेत दिनू कांबळे तीन धावांवरती फलंदाजी करत असताना शेवटचे सहा चेंडू विक्रांतचा पहिला बॉल विक्रांतचा पहिला बॉल अतिशय चांगला राकेश बॉलवरती येत आहेत एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता या ठिकाणी दोन धावा पूर्ण केल्या आणि तिसरा धावेचा प्रयत्न असताना मात्र त्या ठिकाणी दिनूने थांबवलं एज्जाजला या दोन धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर बेचाळीस धावा धाव फलकावरती झाल्यात चांगला प्रयत्न राकेश प्रभू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला पुढील बॉल यावेळेला उलटा बॉल टाकला पहा सवाने। हो विक्रांत चव्हाणने डॉट बॉल आलाय बीट होतोय बॅटर एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो काय बॉल हाताळला विक्रांतने अशा पद्धतीचे चेंडू हाताळण्याची क्षमता आहे विक्रांतकडे लेग ब्रेक असू दे ऑफ ब्रेक असू दे उलटा असू दे स्लोअर वन असू दे रॉंग वन असू दे हे सर्वच चेंडू हाताळण्याची क्षमता असणारा गोलंदाज मैदानाच्या आठ मध्ये गोलंदाजी करतोय तो म्हणजे विक्रांत चव्हाण शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत पुढील बॉल चांगलायला वेगवान चेंडू पाहायला मिळाला विक्रांतच्या माध्यमातून श्रेयस बॉलवरती येत आहेत एकच रन मिळेल एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर रन झाले धाव फलकावरती टीमच्या त्रेचाळीस फोर्टी थ्री चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते पावसाला सुद्धा सुरुवात झालीय विक्रांत चव्हाण शेवटचे षटक हाताळत असताना अजूनपर्यंत तीन चेंडूंमध्ये तीनच धाबा खर्च केलाय त्रेचाळीस धाबा धाव फलकावरती दिनू कांबळे स्ट्रायकिंग एंडला साठी पुढील बॉल यावेळेला वैगवान चेंडू पहा काय गोलंदाजी केली आहे यात छटकाची गरज होती तेच चटक हाताळतोय विक्रांत चव्हाण अजून एक बॉल निर्धाव येतोय विक्रांत यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो एक्शन रिप्ले मध्ये विकेट वरती भरपूरच पाणी साठले आणि त्या भर पाण्यामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी करणं थोडस कठीण आहे पण ह्यालाच तर पावसाही क्रिकेट म्हणतात त्याच क्रिकेटचा आनंद घेत आहेत हे खेळाडू पुढील बॉल विक्रांतचा याही बॉलवरती जर आपण पाहिलं तर काय घडते मैदानाच्या आतमध्ये विकेट जरूर आहे दिनू कांबळेची दिनू मात्र या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात बाद होतील हे जात स्ट्राईक वरती आले स्ट्राईक वरती यायचं होतं ती स्ट्राईक त्यांना मिळाली रन झाले डॉ फॉलक वरती त्रिमच्या त्रेचाळीस दोन गडी बाद डिनू बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित कोरी शेवटचा एक चेंडू शिल्लक वन टू गो विक्रांत चव्हाण हे शेवटचं षटक हाताळत असताना अजूनपर्यंत अवघ्या तीनच धावा खर्च केल्यात पाच चेंडू हाताळत असताना विक्रांतचा पुढील बॉल याही बॉलवरती काय खडतंय मैदानाच्या आतमध्ये बॉल चाललाय डिकल झोन मध्ये बाईच्या स्वरूपात वाटतंय की बॉल एस्टनवरती आदळला होता बेल्स पडले नाहीत आणि म्हणूनच की काय या ठिकाणी एक धाव जरूर मिटोय षटक क्रमांक चार सखे या ठिकाणी संपलाय रन झाले धाव फलकावरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय नक्कीच स्टंपला अगदी घासून तो बॉल गेला डिकल झोन मध्ये बेस पडले नसल्यामुळे फलंदाजाला त्या ठिकाणी जीवदान मिळालं आणि एक धाव टीमच्या मध्ये जरूर ऍड केली जाईल एकेरी धाबेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर चार षटकांचा खेळ संपलाय अकराच्या सरासरीने हे चव्वेचाळीस धावा ठोकले आहेत संघ कैलासवासी रोशन राजेंद्र बर्वे युवा प्रतिष्ठान पुरस्कृत कांदारी किंग्स. विनंती असेल मनीष नागप साहेब आपल्या शुभष्टे उपसाकार माहू माननीय श्री अंकुश गुरव यांचा या ठिकाणी सत्कार होतोय साहेबांना प्रेमाच्या प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन साहेबांच्या या ठिकाणी उपशाखा प्रमुख माननीय श्री अंकुश गिरो होईल यावेळेला जर आपण पाहिलं तर व्यासपीठावरती सत्कार होतोय प्रमुख माननीय श्री अंकुश गिरोव साहेबांच्या मनीष यांच्या शुभे सत्कार होईल आणि त्यांच्यासमवेत जर आपण पाहिलं तर रोशन सावंतसुद्धा या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत त्यांचासुद्धा त्या ठिकाणी सत्कार होतो आहे विनंती असेल मणीष सर रोशन सावंत साहेबांनासुद्धा प्रेमाचं सा प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल द्यायची आहे रोशन सावंत आपलासुद्धा सत्कार होईल त्या सत्काराचा आपण स्वीकार करायचे आहे आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आमच्या विनंतीस मान देऊन आणि आमच्या या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत या ठिकाणी सत्कार होतोय सर्वच मान्यवरांचा ऑन स्क्रीन आपण पाहू शकता इव्हेंट एक्सप्रेसच्या माध्यमातून हे सत्कार समारंभ या ठिकाणी दाखवले जात आहेत कॅमेरा या चा रहे या शुभेच्छा देण्यासाठी वेळ काढून रविवारच्या दिवशी उपस्थित राहिलेत आणि आमच्या या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली खूप खूप धन्यवाद जातोय मॅच च्या दिशेने शेवटचे चोवीस चेंडू शिल्लक आहेत आणि या चोवीस चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे पंचेचाळीस धावांची सेकंड हाफ मडील पहिली मॅच टीम ओमकार इलेव्हन विरुद्ध प्रशांत इलेव्हन दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या ओमकार इलेव्हन विरुद्ध प्रशांत इलेव्हन सेकंड हाफ मडील पहिल्या सामन्याला सुरुवात होईल नाणेफिकीचा कौल या ठिकाणी होईल टीम ओमकार इलेवन विरुद्ध प्रशांत इलेवन तर जातोय चोवीस चेंडू चोवीस मध्ये पंचेचाळीस धावांची गरज आहे दोन सलामी वीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात एका बाजूला जर आपण पाहिलं तर बांड्राचा हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आतमध्ये आहे श्रेयस कदम आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रथमेश पवार पवारची पॉवर या मॅच मध्ये पाहायला मिळेल म्हणजेच नाना फलंदाजीसाठी षटक्रमांक क्रमांक एक हाताळत असताना जर आपण पाहिलं तर सुलतान खान यांना आमंत्रित केलं जाते सुलतान वेगवान खान याचं नाव आहे तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय चोवीस चेंडू पंचेचाळीस धावांची गरज आहे स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर श्रेयस कदम मॅचला सुरुवात होते बेस्ट ऑफ लक बोट द टीम पहिला बॉल श्रेयस साठी काय फटका खेळलाय श्रेयस कदम आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती दाखवून दिलाय माझ्या नावातच आहे डम माझं नाव आहे श्रेयस कदम Action, रिप्ले आपण स्लो मोशन मध्ये श्रेयस फटका सुलतान वेगवान खानला अतिशय फटका, फटका या फटक्याने श्रेयसच्या सहा दहा वाडा वॉल्का आणखीन एक बॉल चांगला फटका यावेळेला जर आपण पाहिलं तर अलॉंग बिट दारपेट बॉल ट्रॅव्हल होतोय अभिषेक बाईट त्या ठिकाणी आहेत एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर रन झाले डाव फलकावरती टीमच्या सात रन्स ऑन स्कोर कार्ड सात धावा ढाव फलकावरती इव्हेंट एक्सप्रेसची संपूर्ण टेक्निकल टीम अगदी दोन कॅमेऱ्यासह सज्ज झाली आहे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी खूप सारी मेहनत घेतली विपुल डाडा पांडुलकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने प्रथमेसाठी सुलतानचा पुढील बॉल समोरच्या दिशेने द ग्राउंड बॉल चाललाय पलीकडे जात असताना मात्र आकाश तारेकरने त्या ठिकाणी झेल पकडला आणि संपुष्टात आलाय खेळ पहिली विकेट आपल्या संघाला मिळून दिले बॉलर सुलतान वेगवान खानने गरज होती विकेटची आकाश गणपत टारेकर आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही त्यांच्याकडून झेल पकडला अगदी सोप्पा झेल अशा पद्धतीचे झेल आपण पाहिलंय खूप साऱ्या मॅच मध्ये सुटलेत या मोठमोठ्या मुट खेळाडूंकडून प्रथमेश पवार सुद्धा पाहत राहिले कडे। नशिबाने शाट दिली नाही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय ज्या खेळाडूने संपूर्ण दिवसातील पहिला सामना गाजवला ज्या खेळाडूच्या बॅट मधून पाच षटकार पाहायला मिळाले तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोलाडची पावर दाखवण्यासाठी राकेश प्रभू त्यावेळेला चांगला बॉल आहे सुलतानचा अतिशय वेगवान चेंडू स्वतः अजित बॉलवरती जात आहेत एक सोटी धाव टीमच्या कटेमध्ये ऍड होईल एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर रन झाले डावफलकावरती टीमच्या आठ एक गडी बाद चांगली सुरुवात करून दिली होती श्रेयस कदमने मैदानावर थांबणं गरजेचं आहे थोडीशी सुरुवात अडखळत आहे जरूर प्रथमेश पवारची विकेट या षटकामध्ये मिळवली सुलतान वेगवान खानने पुढील बॉल श्रेयस साठी यावेळेला अतिशय वेगवान चेंडू तिखट मारा होतोय गोलंदाज सुलतानच्या माध्यमातून श्रेयस साठी डॉट बॉल आलाय बीट झाले श्रेयस ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाठवय अगदी गुड लेंथ वरती पिचिंग झाला बॉल डॉट बॉल येतोय सुलतान खान षटक क्रमांक एक हाताळत असताना शेवटचा एक चेंडू शिल्लक आठ धावा डाव फलकावरती एक गडी शेषटी यावेला पुन्हा एकदा चांगला बॉल आहे सुलतानच्या माध्यमातून हाताळलेला बॉल षटक क्रमांक एक चा खेळ या ठिकाणी संपलाय आठ धावा मॅच मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे अठरा चेंडू आणि या अठरा चेंडूंमध्ये सदतीस धावांची गरज आहे एक षटकार जरूर खाल्ला सुल्तानने पहिल्याच बॉलवरती वरती तदनंतर विकेट मिळवून दिली महत्वपूर्ण विकेट या मॅच मधील ती म्हणजे प्रथमेश पवार नानाची आणि नंतरचे आपण जर पाहिलं तर दोन्ही चेंडू निर्धाव हाताळलेत सुलतान बैगवान खानने सट क्रमांक दोन हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर बॉलर अमीर यांना आमंत्रित केले जाते शेवटचे अठरा बॉल सदतीस धावांची गरज कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल प्रोफेशनल लॉट आपण पाहतोय हे सर्वच प्रोफेशनल खेळाडू खुल्या गाटातील आणि प्रेक्षक आणि खेळाडूंना विनंती करतोय जे इव्हेंट एक्सप्रेस हे युट्यूब चॅनल आहे त्याला आपण वरती जाऊन सबस्क्राईब करायचे त्यांच्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर इंस्टाग्राम असू दे यूट्यूब असू दे या सर्वच खेळाडूंच्या नवनवीन व्हिडिओ अपलोड केल्या जातात नवनवीन सॉन्गसुद्धा बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक आपल्याला पाहायला मिळते इव्हेंट एक्सप्रेसच्या माध्यमातून खूप सारी मेहनत संपूर्ण टेक्निकल टीम प्रत्येक बॉलवरती खेळत असते आणि म्हणूनच की काय मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं शेवटची अठरा बॉल अठरा बॉल मध्ये जिंकण्यासाठी सदतीस धाबांची गरज राकेश प्रभू पोलाडची पॉवर दाखवावी लागेल या मॅच पाच षटकार मागच्या मॅचमध्ये ठोकले होते याही मॅचमध्ये सात षटकाराची गरज आहे पहिला बॉल राकेश साडी बॉल चाललाय सीमारेषेत पलीकडे पहिला षटकार आलाय राकेश प्रभू पोलाडच्या बॅटमधून पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय क्रिस्टोफर हेनरी गेल त्याची हुबेहूब प्रतिकृती मैदानामध्ये आहे ती म्हणजे राकेश प्रभू क्रिस गेल सारखा हा खेळाडू त्याची हुबेहुब प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते परंतु त्याला संबोधलं जात पोलाड वेस्ट इंडिज चे दोन खेळाडू पुढील बॉल पोलाड साठी आणखीन एक बॉल समोरच्या दिशेने ग्राउंड लॉंग अँड स्ट्रॉंग हँड हैं सिक्सर बाय राकेश प्रभू बॅक टू बॅक दुसरा आलाय राकेशच्या मधून आज मात्र या काळात चौकी वासियांची लालबाग वासियांची या गिरणी कामगारांची मन जिंकून घेतली आहेत नाव आहे राकेश प्रभू मॅन फ्रॉम पालघरचा खेळाडू गाव जरी पालघर असलं तरी मत, तरी जरी आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये येऊन प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंय या खेळाडूने वीस जावा डाव फलकावरती एक गडी बाद हे बच्चे कंपनी आपण पाहतोय व्यासपीठावरती बसून या पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटचा आनंद घेत आहेत शैलेश शेडगे यांचे सुपुत्र स्वरांश शैलेश शेडगे क्रिकेटच्या प्रेमापोटी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटचा आनंद घेत आहेत लहानपणापासूनच क्रिकेटची आवड वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या ते वया वयाच्या तिसाव्या एकतीसाव्या बत्तीसाव्या वयाच्या एकोणसाठ साठ एकसष्ट वर्षापर्यंत क्रिकेट खेळलं जातं पुढील बॉल साठी चांगला बॉल आहे यावेळेला शेतरक्षक आहे त्यांच्याकडून चूक झाली चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं एकच जावं मिळेल इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर ऑस्ट्रेलियन संघाचा माजी फलंदाज वयाच्या तिसाव्या वर्षी इंटरनॅशनल पद पदार्पण केलं मायकल हस्सीने श्रेयस कदम फलंदाजी करतोय त्यांना साथ देण्यासाठी राकेश प्रभू मैदानाच्या मध्ये मुसळधार पाऊस या मुसळधार पावसामध्ये दोन षटकार राकेशने ठोकलेत अमीरचा पुढील बॉल यावेळेला चांगला बॉल अतिशय वेगवान चेंडू गुडलँड वरती पिचिंग झाला आणि बॉल चाललाय एस टी रक्षक डीनू कांबळेच्या हाटामध्ये थंडरची बॅट आपण पाहतोय स्वतः श्रेयस कदम थंडर या ब्रँडचा ब्रँड अम्बेसिडर आहे आणि तीच बॅट त्याच्या हातामध्ये आणि त्याच बॅटमधून आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती षटकार आला बॅट मधून अमिरचा पुढील बॉल यावेळेला आक्रमण लॉंग अँड स्ट्रॉंग हँड हँड सम युज मॅक्सिमम सिक्स अ बाय श्रेयस कदम नो बॉलचा इशारा जरूर आला या ठिकाणी आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर फ्री हिटचा बॉल आहे पुढील काय घडतंय मैदाना चार्ट मध्ये या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय हॅलो हॅलो या ठिकाणी पंचांचा इशारा आलेला आहे नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय आणि आता मात्र बॉल उघडा डोळे बघा नीट फुडील बॉल आहे फ्री हिट फ्रीटचा बॉल साठी चांगला बॉल आहे एस टी रक्षकांकडून चूक होते बॉल चाललाय डिक्लर झोन मध्ये एका धावेसाठी बाईकच्या स्वरूपात ही धाव टीमच्या काटेमध्ये ऍड होईल एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर रन झाले डाव फलकावरती टीमच्या एकोणतीस ट्वेंटी नाईन श्रेयसाठी चांगला बॉल आहे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना मात्र थांबवलं श्रेयसने त्याला आणि म्हणूनच की काय षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दोन खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे आणि रन झाल्या डाव फॉल्कावरती पंधराच्या सरासरीने तीस धावा मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे बारा चेंडू शिल्लक आहेत आणि या बारा चेंडूंमध्ये गरज आहे पंधरा धावांची राकेश प्रभू वैयक्तिक जर आपण पाहिलं तर फलंदाजी करतो आहे आठ शेंडूलमध्ये चार शेंडूलमध्ये चौदा डावांवरती कदम फलंदाजी करतो आहे आठ शेंडूलमध्ये चौदा ऑन ऑनस्क्रीन आपण पाहतो आहे लाडा पंडुलकर यूट्यूब ब्रॉडकास्टिंग इव्हेंट एक्सप्रेस सर्वे सर्वा आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या द्वारे घर बसलेल्या क्रिकेटचा आनंद घेऊ शकता षटक क्रमांक टीन हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर अभिषेक बैत म्हणजेच बच्चा यांना आमंत्रित केलं जाते चांगलं षटक हाताळलं होतं मागच्या मॅच मध्ये अवघ्या तीनच धावा खर्च केल्या होत्या अभिषेक बैत बच्चाने बारा चेंडू बारा चेंडू मध्ये पंधरा धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी अभिषेकचा पुढील बॉल श्रेयस साठी सोडून दिलाय बॉल चाललाय व्हाईट बॉल पन्सांनी घोषित केलाय रक्षक जर आपण पाहिलं तर अजित मोहिते वन फॉर दी ओव्हरची वॉर्निंग या ठिकाणी दिली जाईल गोलंदाजाला व्हाइट बॉलच्या मदतीने एकतीस जावा ढाव फलकावरती थर्टी वन त्यावेळेला आज चांगला बॉल आहे वेगवान चेंडू बॉल चालला लेग बाईकच्या स्वरूपात टीमच्या खाट्यामध्ये हे दाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होईल एकेरी धाव्याच्या मदतीने बत्तीस धावा डाव फालकावरती मॅच समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटची अकरा चेंडू आणि या अकरा चेंडूमध्ये गरज आहे तेरा धावांची अभिषेकचा फुडील बॉल यावेळेला पंचांकडे अपील अपीलला दाट दिली नाहीये पंचांनी तद्वार जर आपण पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आणि एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर रन झाले डाव फाल्कावरती टीमच्या तेहत्तीस लेक बाईच्या स्वरूपात ही धाव टीमच्याकडे म्हणजे ऍड होते तेहतीस धावा डाव फालकावरती मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर रवी चेनवनकर आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर सुबोध गडसे हे महाराष्ट्रातील दोन नावाजलेले पंच पंचांचं पॅनल या स्पर्धेनिमित्त उपस्थित आहे श्रेयस कदम पहिल्याच बॉलवरती सटका ठोकला श्रेयसने सुरुवात चांगली करून दिली आणि आता मात्र राकेश प्रभू शेवट चांगला करण्याचा प्रयत्न होतोय राकेश प्रभू यांच्या माध्यमातून चांगला बॉल आहे अभिषेकचा ऍक्शन एक्ंद रिप्लीमध्ये आपण पाहू शकतो डॉट बॉल फलंदाजच्या ठिकाणी बीट झाले राखेशचा पुढील बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर बॉल हवेमध्ये आहे उंची जास्त आहे लांबी कमी बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे झेल सुटला आणि सुटलेला झेल गेला सहा दाबांसाठी षटकार येतोय पोलाड ची पॉवर मैदानाच्या आतमध्ये पहायला मिळते तीन षटकार पोलार्डच्या पॅट मधून आले अजून पर्यंत या मॅच मध्ये अभिषेकचा पुढील बॉल या वेळेला जर आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक आहे पॉईंट मधून तद्वर जर आपण पाहिलं तर दोन धावा त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केल्या आणि या दोन धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर रन झालेत दरती टीमच्या एक्केचाळीस फोर्टी वन डावेला जर आपण पाहिलं तर बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय झोन मध्ये एका धावेसाठी एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर षडक क्रमांक त्या ठिकाणी संपलेला आहे आणि रन झाले दाव फलकावरती बेचाळीस म्हणजे उर्वरित सहा चेंडू आणि या सहा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे तीन धावांची ऑन स्क्रीन आपण पाहतोय इव्हेंट एक्सप्रेस वि विपुल लाडा पांडुलकर युट्यूब ब्रॉडकास्टिंग सर्व प्रेक्षकांना आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण यूट्यूबवरती जाऊन सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला इंस्टाग्रामवरतीसुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांचं चॅनल इव्हेंट एक्सप्रेस हे सध्या आहे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि आता आपण पाहतो आहे ऑनस्क्रीन फॉर लाईव्ह कवरेज आपण कॉन्टॅक्ट करू शकता थेट या इव्हेंट एक्सप्रेसचे सर्वे सर्व विपुल डाटा पांडुलकर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर खाली मेन्शन केलेत आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता लाईव्ह कव्हरेज साठी शेवटचे सहा चेंडू आणि या सहा चेंडूंमध्ये तीन दाबांची गरज आहे हे शेवटचे सहा चेंडू हाताळण्यासाठी चिराग यांना आमंत्रित केलं जाईल स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर श्रेयस आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला राकेश प्रभू यावेळेला आता मात्र चांगला फटका आहे श्रेयच्या बॅटमधून आलेला फटका एक रन त्या ठिकाणी घेतली दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि बघता बघता त्या ठिकाणी दोन दाबा पूर्ण केल्या मॅच समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहेत आणि या पाच चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अवघ्या एका दावेची गरज आहे <laughs> आणि यावेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक बॉलच्या खाली आलेत आकाश तारेकर विकेट मी ते कदम या ठिकाणी बाद झालेत शेवटचे चार चेंडू आणि या चार चेंडू मध्ये जिंकण्यासाठी एका दाबेची गरज आहे राहुल जोगाडिया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनंती असेल संतोष बनसर आपण व्यासपीठावरती यायचं आहे माननीय श्री संतोष सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे विनंती असेल संतोष सर आपण व्यासपीठावरती या शेवटचे चार बॉल आणि या चार बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे अवघ्या एका धावेची राहुल जोगाडिया फिरकीचा नन्ना मुन्ना जादूकार फलंदाजीसाठी मैदानामध्ये गेला आहे धावेला जर आपण पाहिलं तर क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी अभिषेक बैद यांनी झेल पकडलाय विकेट मिळते राहुल जोगाडियाची मॅच ऑन शेवटचे जर आपण पाहिलं तर तीन चेंडू शिल्लक आहेत आणि या तीन चेंडूंमध्ये एका धावेची गरज काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कदम सुद्धा झेलबाद झाले राहुल जोगाडिया सुद्धा झेलबाद होत आहेत शेवटचे तीन चेंडू एका रनची गरज आहे प्रयत्न संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे टीम कैलसवासी रोशन राजेंद्र बर्वे युवा प्रतिष्ठान पुरस्कृत कांदारी किंग्स या संघाकडून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे शेवटचे तीन चेंडू आणि अवघ्या एका दहावेची गरज असताना मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नजमुल मंडल म्हणजेच टेनिस क्रिकेट विश्वातील रब्बाडा फलंदाजीसाठी जातोय विनंती असेल आदरणीय संतोष बंडसर आपण व्यासपीठावरती या सर्वच क्षेत्रक्षक आपण पाठव हो थर्टीएटच्या आठ मध्ये घेतले जात आहेत कारण अवघ्या एका दावेची गरज आहे चिराग हे शेवटचं षटक हाताळतोय दोन विकेट्स त्याने मेवून दिले आपल्या संघाला यावेळेला जर आपण पाहिलं तर नजमुल मंडल चतुर चालाक बुड्डीचा केलाय वापर मॅच जिंकली आहे टीम आहे ग्रा झेव्हन खेटवाडी अर्थातच फोस्ट स्ट्रायकर हा संघ पुढील फेरीमध्ये दाखल झालाय हल्लक टीम बसी रोशन राजेंद्र बर्वे युवा प्रतिष्ठान पुरस्कृत कांदारे किंग्स आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि आमच्या या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली पुढील वाटचालीस आपणास खूप खूप शुभेच्छा तर विनंती असेल आदरणीय संतोष बंडसर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या हॅलो हॅलो तर विनंती असेल आदरणीय संतोष बंड सर आपण या ठिकाणी व्यासपीठावरती या आणि नुकत्याच झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जातोय ज्या खेळाडूने तीन षटकारांच्या मदतीने आठ चेंडूंमध्ये तेवीस धावा केल्या पालघरचा खेळाडू काळ चौकी यांच्या